नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये। पाहूयात निसर्ग चक्रीवादळाविषयीचे आत्ताचे महत्त्वाचे अपडेट। वेधशाळेच्या सुधारित अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून आज दुपारच्या सुमारास याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये झाले आहे। दरम्यान हे निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकत असून सुरुवातीला हे वादळ हरिहरेश्वर जवळ धडकण्याची शक्यता वर्तवली होती, मात्र संध्याकाळपर्यंत यात बदल होऊन ते अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान स्कायमेट या खाजगी हवामान खात्याचे प्रमुख महेश पालावत यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वादळ तयार झाले असून अरबी समुद्राच्या मुंबई किनाऱ्यापासून हे सुमारे 600 किलोमीटर अंतरावर आहे। हे तीव्र भयानक वादळाचे रूप धारण करू शकते आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधून वेगाने पुढे जाईल। या काळामध्ये मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड इथे 100 ते 200 मिलीमीटर पाऊस पडेल। वादळाचा सर्वाधिक परिणाम हा पालघरमध्ये पाहायला मिळेल। 4 जूनच्या सकाळपर्यंत त्याचा परिणाम सौम्य होईल अशी माहितीही महेश पालावत यांनी दिली आहे। मुंबईकडे येत असलेले चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत असून त्याचा वेग संध्याकाळपासून आणखी जास्त वाढेल। त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ बुधवारी पहाटे अलिबागला धडकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। पुढील 12 तासांमध्ये या वादळाची तीव्रता आणखी वाढेल, त्यामुळे निसर्ग चक्रीवादळ हे उद्या 5:30 मुंबईत धडकू शकतं। निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता मुंबई वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। याआधी ओडिशामध्ये आलेल्या अन्फाम चक्रीवादळामध्ये ताशी 210 ते 215 किलोमीटर वेगाने वारे वाहिले होते, त्या तुलनेत हे वादळ कमी तीव्रतेचे असणार आहे। अन्फाम इतका धोका या वादळाचा नसला तरी या चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहतील। दरम्यान या चक्रीवादळाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवातीस आघाडीवर असलेले ॲडम सोबेल यांच्यानुसार या वादळास निसर्ग हे नाव देण्यात आले नाही, मात्र भारतीय माध्यमांनी यास असेच संबोधण्यास सुरुवात केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे। या दरम्यान या चक्रीवादळाचा मोठा परिणाम राज्यावर होणार असून राज्याच्या विविध भागामध्ये पावसाची स्थिती निर्माण होणार आहे। यामुळे आज सायंकाळपासून जोरदार वारे वाहून कोकण गोव्यात मुसळधार तर उत्तर कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर उद्या उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, दमण, दादर, नगर हवेलीमध्ये जोरदार तर मध्य प्रदेश, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत। धन्यवाद।